मुंबई गोवा महामार्गाचं रडगाणं कायम सुरूच आहे। मागील 14 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेलं काम होत नसून या महामार्गावर महाकाय असे खड्डे देखील पडले आहेत। मात्र शासनाने या महामार्गांकडे आणि खड्ड्यांकडे लक्ष दिलेलं नाही, या उलट खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचे राज्य सरकारने सांगितल्याने आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे सोबती संस्थेचे मंगेश नेने व पेनच्या पत्रकारांमार्फत रस्त्यावर उतरून भीक दो आंदोलन केले जाते। वाशी नाका पेन येथे सुरू असलेल्या आंदोलनात नागरिक प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झालेत। आपण काय घेतलं तर सरकार खड्डे भरणार नाही म्हणतं यावेळेला का, तर त्यांच्याकडे पैसे नाही आहेत असंच आम्हाला वाटते। वर्षाला 12-12 कोटी रुपयांनी खर्च केलेत मेंटेनन्ससाठी, पण त्या खड्डे भरण्याचा हिशोब कुठेही नाही आहे। आज खड्डा भरला होता तो उद्या त्यात भरला खड्डा दिसत नाही आपला, तर म्हणून आपण या कल्पनेमधून आज हे आंदोलन घेऊन आज जो काय आपला पैसा जमणार आहे तो उद्या नॅशनल हायवे डिपार्टमेंट येथे सह्याद्रीच्या 2-3 प्रतिनिधी, पत्रकारांचे 2-3 प्रतिनिधी आणि जनतेचे 2-3 आणि सोपी संस्था आपण सर्वजण जाऊन आणखी 2-3 गाड्या चालतील ही चिल्लर घेऊन आपण त्यांच्या समोर झुकून जाणार आहोत। त्यांना तिथे चिल्लर मोजायला लावायची आहेत जेणेकरून त्यांना त्यांची लायकी समजून दे। ह्यात काय काय नोटा आलेल्या आहेत, फाटलेल्या नोटा आहेत, त्यांचीही लायकी आहे। तुम्ही जर आम्हाला 14 वर्ष ह्या अशा फाटक्या तुटक्या रोडवरून सांगतो, जय जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आपण पाहता या ठिकाणी की आपल्या स्वर्गापेक्षा सुंदर असलेल्या कोकणाची काय अवस्था या राज्यकर्त्याने ठेवलेली आहे। आणि खरोखर कुठल्या महामार्गासारख्या मार्गावर जर 4 वर्षांमध्ये लँड एक्विजिशन करून जर पूर्ण होऊ शकत असेल तर 13-13 वर्ष होऊन सुद्धा आमचा मुंबई गोवा हा हायवे या ठिकाणी का होत नाहीये। माननीय गडकरी साहेबांना आमची या ठिकाणी विनंती असेल की आपलं खूप मोठं आदराने नाव घेतलं जातं की आपण महामार्गांचं जे जाळं आज देशभरामध्ये वापरताय, आपल्या सांगण्यात आम्ही आता आपल्या मुलाखतीतून ऐकलंय की दिवसभरामध्ये 100 किलोमीटरचा रस्ता बांधण्याची जवळपास क्षमता आपण वाढवून आहात, तर मग आमचा हा रस्ता या ठिकाणी का होत नाहीये। प्रत्येक वेळा झाला मागच्या 13 वर्षापासून आम्ही या ठिकाणी बघतोय की हा ज्या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी फक्त आमची सर्व सामाजिक संघटना असतील, नागरिक असतील, पत्रकार बंधू असतील, फक्त आम्ही आंदोलन करतो येणाऱ्या या काळात फक्त आम्हाला आश्वासन मिळाले आहेत। अजूनपर्यंत तो कुठलीही गोष्ट निष्पन्न होत नाहीये। आता देखील आमच्या इथल्या मंत्री महोदयांनी येऊन त्यांची पाहणी केली, तू ती सुद्धा गपचूप सर्व संबंध जनतेच्या समोर न येता परस्पर येऊन पाहणी करून जातात। आणि गणपतीच्या अगोदर हा रस्ता आम्ही